मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वाच्या शासन निर्णयासोबत। राज्यात शिक्षकांची आजही 30% पदे रिक्त आहेत आणि या 30% पदांवर शिक्षक भरती होण्याची शक्यता सध्या तरी धूसर आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या ठिकाणी कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे। या संदर्भात आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा DEd BEd अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत। काय आहे सविस्तर निर्णय घेणार आहोत जाणून तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षासोबतच शिक्षक भरतीच्या संदर्भात प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघूया शासन निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा DEd BEd अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत। ज्या शाळेची पटसंख्या 20 किंवा 20 पेक्षा कमी आहे अशा शाळेवर जर शिक्षकाची 2 पदे मंजूर असतील तर यामधील एक शिक्षक हा नियमित शिक्षक असेल तर दुसरा शिक्षक हा कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे। सेवानिवृत्त शिक्षकासाठी काही अटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे असणार आहे। राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षकच या ठिकाणी घेण्यात येणार आहे। करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेला उमेदवार या ठिकाणी घेण्यात येणार नाही, त्याला शिक्षा झालेली नसावी। सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करावयाचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवाकाळात अध्यापनाचे कार्य केलेले असावे। अर्थातच एखाद्या शिक्षकाने विज्ञान विषय जर शिकवलेला असेल तर त्या शिक्षकाला विज्ञान या विषयासाठीच नियुक्ती मिळणार आहे। सुरुवातीच्या नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे। त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येणार आहे। मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहणार आहे। राज्यातील DEd BEd धारकांसाठी हा निर्णय निश्चितच धक्कादायक असणार आहे, कारण या ठिकाणी शिक्षकाची नियुक्ती ही कमीत कमी 1 वर्षासाठी करण्यात येणार आहे, अर्थातच पुढे 1 वर्ष तरी शिक्षक भरती होणार नाही आहे। सोबतच मुद्दा क्रमांक 5 असे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहे की दरवर्षी नियुक्ती ही रिन्यूसुद्धा करता येणार आहे 70 वर्षापर्यंत। करार पद्धतीपर्यंत नियुक्त करावायचा सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा। DEd किंवा BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांसाठी काय आहेत नियम व अटी? सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू असणार आहे। DEd व BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधिता शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचे किंवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेची इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसणार आहे। सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारे आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येणार आहे। या ठिकाणी सुद्धा उमेदवाराचे नूतनीकरण करता येणार आहे जर उमेदवाराने चांगली सेवा दिली तर, परंतु शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ त्याला मिळणार नाही आहे, अर्थातच शिक्षकासाठी देण्यात येणारे इतर कोणतेही भत्ते या उमेदवाराला लागू नसणार आहेत। सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत। मानधन या ठिकाणी असणार आहे 15,000 रुपये प्रतिमाह कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त। एकूण 12 रजा देय असणार आहेत। एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असणार आहेत। कोणतेही प्रशासकीय अधिकार या शिक्षकांना नसणार आहेत। जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक असणार आहे, बंधपत्र किंवा हमीपत्राच्या संदर्भात। नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असणार आहे। या आशयाचे बंधपत्र किंवा हमीपत्र घेण्यात यावे। बंधपत्र किंवा हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा, तसेच करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या
व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत किंवा आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा. अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणेच असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार असणार आहेत. करार पद्धतीने नियुक्ती करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी. करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे किंवा माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक असणार आहे. अर्थातच एका नियमित शिक्षकाप्रमाणे सर्व नियम व अटी या ठिकाणी कंत्राटी शिक्षकांना सुद्धा लागू असणार आहेत. फक्त वेतन हे प्रतिमाह 15,000 रुपये असणार आहे. करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील. सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येणार आहे. शाळेची पटसंख्या 20 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व डीएड बीएड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू असणार आहे. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येणार आहे. जोपर्यंत एखाद्या शाळेची पटसंख्या 20 किंवा 20 पेक्षा कमी आहे तोपर्यंत आणि जोपर्यंत त्या शाळेवर नवीन शिक्षक अर्थातच नियमित शिक्षक नियुक्त केला जात नाही तोपर्यंतच या शिक्षकांना सेवा त्या ठिकाणी करता येणार आहे. त्यानंतर त्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे. करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर ज्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी. तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असणार आहे. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असणार आहे. संदर्भीय शासनपत्र दिनांक 7/7/2023 व शासनपत्र दिनांक 15/7/2024 अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे 20 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू असणार आहे. तसेच यानुसार देण्यात येणारे मानधन सदर शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून 15,000 रुपये एवढे असणार आहे. सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णयातील तरतूद केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू असणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय का घेण्यात आला काय आहे याची पार्श्वभूमी घेऊया प्रस्तावनेमधून जाणून. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अनुसार जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकापैकी 1 शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यात डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यास्तव यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यास्तव 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा डीएड बीएड अर्हताधारक
पात्र उमेदवारांना नियुक्त देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि याच आधारावर हा घेण्यात आलेला आहे शासन निर्णय।